वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। पश्चिम मध्य रेल्वे म्हणजे WCR अंतर्गत 3015 विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे। रिक्त पदाचे नाव अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी असे आहे। वेतन नियमानुसार मिळणार आहे। परीक्षा होणार नाही। अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे, तर लगेच अर्ज करायचा आहे। या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा। तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर जरूर शेअर करा। महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद। चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू। ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिस फॉर ट्रेनिंग अंडर द अप्रेंटिस ऍक्ट 1961 इन द डेझिग्नेटेड ट्रेड्स ॲट युनिट्स वर्कशॉप्स इन द वेस्ट सेंट्रल रेल्वे फॉर 3015 स्लॉट्स। तर ऑनलाईन ॲप्लिकेशन्स मागविण्यात आलेले आहेत अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी। तब्बल 3015 जागा अवेलेबल झालेल्या आहेत। ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत 15/12/2023, शेवटची तारीख 14/1/2023 अशी आहे। या ठिकाणी युनिटची नावे दिलेली आहेत, तसेच नंबर ऑफ स्लॉट्स आणि सीट्सचा तक्ता देखील दिलेला आहे। इलिजिबिलिटी कंडिशन्स, द कॅन्डिडेट शुड हॅव कम्प्लिटेड 15 इयर्स ऑफ एज अँड शुड नॉट हॅव कम्प्लिटेड 24 इयर्स ऑफ एज ॲज ऑन द कट ऑफ डेट ऑफ नोटिफिकेशन। तर उमेदवाराचं वय हे 15 वर्ष पूर्ण असावं, तसेच 24 वर्षापेक्षा जास्त नसावं। अप्पर एज लिमिट इज रिलॅक्सेबल फॉर 5 इयर्स इन केस ऑफ SC/ST कॅन्डिडेट, 3 इयर्स इन केस ऑफ OBC कॅन्डिडेट्स अँड 10 इयर्स फॉर PWD कॅन्डिडेट्स। शासकीय नियमानुसार एज रिलॅक्सेशन देखील मिळणार आहे। SC/ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे आणि PWD उमेदवारांसाठी 10 वर्षे। ज्या विद्यार्थ्यांना कास्टचा बेनिफिट घ्यायचा आहे त्यांनी कास्ट सर्टिफिकेट सबमिट करायचं आहे। इलिजिबिलिटी कंडिशन्स, द कॅन्डिडेट मस्ट हॅव पास्ट 10th क्लास एक्झामिनेशन ऑर इट्स इक्विवलंट विथ मिनिमम 50% मार्क्स इन ॲग्रिगेट फ्रॉम रेकॉग्नाइज्ड बोर्ड अँड ऑल्सो शुड पजेस द नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इन द नोटिफाईड ट्रेड इश्यूड बाय NCVT ऑर SCVT। 10वी पास झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत, प्लस तुमच्याकडे ITIचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि त्यांचा रिझल्ट आलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं नाही। मोड ऑफ सिलेक्शन, द सिलेक्शन विल बी डन ऑन द बेसिस ऑफ मेरिट लिस्ट प्रिपेअर्ड इन रिस्पेक्ट ऑफ ऑल द इलिजिबल कॅन्डिडेट्स हू अप्लाय अगेन्स्ट द नोटिफिकेशन। जे विद्यार्थी अप्लाय करतील त्या सर्वांच्या ॲप्लिकेशनमधून एक मेरिट लिस्ट तयार केली जाईल। द मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज मार्क्स ऑब्टेन इन 10th क्लास एक्झामिनेशन ऑर इट्स इक्विवलंट प्लस ITI ट्रेड मार्क्स। 10वीला मिळालेले मार्क्स तसेच ITIचे मार्क्स, या दोन्ही परीक्षांचे मार्क्स मिळून ॲव्हरेज मार्क्स काढले जातील आणि त्यानुसार मेरिट लिस्ट तयार केली जाईल। ऑन द बेसिस ऑफ ट्रेड डिव्हिजन युनिट्स ऑप्टेड बाय द कॅन्डिडेट मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड ट्रेड वाईज, डिव्हिजन वाईज, युनिट वाईज, कम्युनिटी वाईज। ही मेरिट लिस्ट ट्रेड वाईज, डिव्हिजन वाईज, युनिट वाईज तसेच कम्युनिटी वाईज तयार केली जाईल। द कन्सर्न डिव्हिजन युनिट ॲज पर द मेरिट लिस्ट विल कॉल द कॅन्डिडेट्स फॉर व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स ॲज पर द एक्स्टेंट रूल्स। वन्स द कॅन्डिडेट इज फाउंड सुटेबल इन ऑल रिस्पेक्ट द कन्सर्न डिव्हिजन युनिट विल एंगेज द कॅन्डिडेट्स। मेरिट लिस्टनुसार विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल आणि त्यानंतर त्यांची अपॉइंटमेंट होईल। दोन उमेदवारांना समान गुण असल्यास ज्या उमेदवाराचं वय जास्त असेल त्यांचं सिलेक्शन होईल। हाऊ टू अप्लाय विषयीच्या सूचना इथे दिलेल्या आहेत। ऑनलाईन अप्लाय करायचं आहे। ॲप्लिकेशन अँड प्रोसेसिंग फी फॉर ऑल कॅन्डिडेट्स एक्सेप्ट दोज मेन्शन बिलो। सर्व कॅन्डिडेटनी 136 रुपीज भरायचे आहे। यामध्ये 100 रुपये ही ॲप्लिकेशन फी असेल आणि 36 रुपये प्रोसेसिंग फी असणार आहे। SC/ST, PWD आणि विमेन कॅन्डिडेटनी ॲप्लिकेशन फी भरायची नाही, परंतु 36 रुपीज प्रोसेसिंग चार्जेस भरायचे आहेत। प्रोसिजर्स फॉर पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन अँड प्रोसेसिंग फी, ऑन सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ द ट्रान्झॅक्शन ई रिसिप्ट विथ द डेट एंटर्ड बाय द कॅन्डिडेट विल बी जनरेटेड विच शुड बी सेव्ड प्रिंटेड अँड रिटेन बाय द कॅन्डिडेट। पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर ई रिसिप्टचं ऑप्शन येईल, त्याची प्रिंट आउट काढून ठेवायची आहे आणि ती व्यवस्थित फाईलला लावून ठेवायची आहे, कारण ही ई रिसिप्ट तुम्हाला पुढे उपयोगी पडणार आहे। इफ द ऑनलाईन ट्रान्झॅक्शन इज नॉट सक्सेसफुली कम्प्लिटेड प्लीज मेक पेमेंट ऑनलाईन अगेन। ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालं नाही तर परत ऑनलाईन पेमेंट करायचं आहे। इफ द फी इज नॉट पेड बाय द कॅन्डिडेट हिज हर ॲप्लिकेशन विल बी समरीली रिजेक्टेड
ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली नाही त्यांचं ॲप्लिकेशन विचारात घेतलं जाणार नाही. डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर अप्लाईंग ऑनलाईन, ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी जे डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत त्याविषयीच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. फोटोग्राफ अँड सिग्नेचर इन JPG फॉर्मॅट, सर्टिफिकेट्स इन JPG फॉर्मॅट, यामध्ये 10वीची मार्कशीट, 10वीचं पास सर्टिफिकेट, तसेच कम्युनिटी सर्टिफिकेट, PWBD सर्टिफिकेट, विद्यार्थ्यांनी आपलं सर्टिफिकेट JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. ITI सर्टिफिकेट अँड मार्कशीट इश्यूड बाय NCVT और SCVT, तर ITIचं सर्टिफिकेट देखील अपलोड करायचं आहे. प्रोसिजर टू बी फॉलोड फॉर अप्लाईंग ऑनलाईन, यासाठी दिलेल्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्यानंतर रिक्रुटमेंट, रेल्वे रिक्रुटमेंट सेल, एंगेजमेंट ऑफ ऍक्ट अप्रेंटिस फॉर 2023-24 वरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे. पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत. विद्यार्थ्यांनी ॲक्टिव्ह मोबाईल नंबर तसेच व्हॅलिड ईमेल ID द्यायचा आहे, कारण विद्यार्थ्यांना SMS आणि ईमेल त्याच मोबाईल नंबरवरती प्राप्त होतील. द कॅन्डिडेट मस्ट गो थ्रू द अवेलेबल ट्रेनिंग स्लॉट्स, ITI ट्रेड थरली अँड सिलेक्ट पर्टिक्युलर ट्रेड ऑफ रिस्पेक्टिव्ह डिव्हिजन्स युनिट्स, दे विल बी कन्सिडर्ड ॲज पर देअर मेरिट पोझिशन. विद्यार्थ्यांनी आपला स्लॉट निवडायचा आहे, ज्या ट्रेडमध्ये तुमचं शिक्षण झालेलं आहे त्याच ट्रेडचा स्लॉट तुम्ही निवडायचा आहे. कॅन्डिडेट हॅव टू कीप प्रिंटआउट ऑफ देअर ऑनलाईन ॲप्लिकेशन, विद्यार्थ्यांनी आपल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रिंटआउट काढून ठेवायची आहे, तसेच पेमेंटची ई रिसिप्ट देखील काढून ठेवायची आहे आणि ह्या दोन्ही प्रिंटआउट व्यवस्थित फाईलला लावून ठेवायचे आहेत, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना ह्या प्रिंटआउट तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. फॉर कन्व्हिनियन्स ऑफ कॅन्डिडेट, प्लेस ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल बी हेल्ड ॲट RCC जबलपूर, जबलपूर डिव्हिजन, भोपाळ डिव्हिजन, कोटा डिव्हिजन, CRWS भोपाळ अँड WRS कोटा. हाउएव्हर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल बी कंडक्टेड ॲट द अप्लाइड युनिट ओनली. एनी रिक्वेस्ट फॉर चेंज ऑफ प्लेस ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल नॉट बी एंटरटेन्ड अंडर एनी सर्कमस्टन्सेस. जे युनिट तुम्ही निवडलेलं आहे त्याच युनिटमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. इनव्हॅलिड ॲप्लिकेशन्स, इनकम्प्लीट ॲप्लिकेशन ठेवायचं नाही, तसेच आपला फोटोग्राफ आणि सिग्नेचर व्यवस्थित आणि क्लिअर स्कॅन करून अपलोड करायचे आहेत, तसेच इतर डॉक्युमेंट्स देखील दिलेल्या फॉर्मॅटमध्ये स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. कास्ट सर्टिफिकेट, ज्यांना कास्ट सर्टिफिकेटचा बेनिफिट घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. ट्रेनिंग पिरियड अँड स्टायपेंड, सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी एंगेज ॲज ॲप्रेंटिस फॉर अ पिरियड ॲज ॲप्लिकेबल फॉर द डेझिग्नेटेड ट्रेड अँड दे विल बी पेड स्टायपेंड ड्युरिंग देअर ट्रेनिंग ॲज पर एक्स्टेंट रूल्स. जे उमेदवार सिलेक्ट होतील त्यांना ट्रेनिंग पिरियडमध्ये शासकीय नियमानुसार स्टायपेंड मिळणार आहे. नो हॉस्टेल अँड अकोमोडेशन विल बी प्रोव्हाइडेड अँड सिलेक्टेड कॅन्डिडेट विल हॅव टू मेक देअर ओन अरेंजमेंट ड्युरिंग देअर ट्रेनिंग ॲज पर ॲप्रेंटिस ॲक्ट 1961 अँड दे विल बी रिलीज ऑन कम्प्लिशन ऑफ द ट्रेनिंग. ट्रेनिंग पिरियडमध्ये हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल नसेल, उमेदवारांनी राहण्याची व्यवस्था स्वतः करायची आहे. ॲग्रीमेंट ऑफ ट्रेनिंग, ट्रेनिंग पिरियड सुरू होण्याच्या अगोदर उमेदवारांनी ॲप्रेंटिस कॉन्ट्रॅक्टवरती सही करायची आहे. त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस उमेदवारांनी मेडिकल सर्टिफिकेट सबमिट करणे आवश्यक आहे आणि हे मेडिकल सर्टिफिकेट गव्हर्नमेंट ऑथराइज डॉक्टरकडून घेऊन यायचं आहे, त्यावर त्यांची सही आणि शिक्का असणे आवश्यक आहे. हेल्प डेस्क, उमेदवारांना ऑनलाईन फॉर्म भरताना काही क्वेरीज असतील तर या ठिकाणी हेल्प डेस्कचा नंबर दिलेला आहे, ईमेल ID दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेल्या आहेत. चुकीचे किंवा फेक डॉक्युमेंट्स अपलोड करायचे नाहीत. तसेच 10वीच्या सर्टिफिकेटवर तुमचं जे नाव असेल, जे स्पेलिंग असेल, तेच नाव ऑनलाईन फॉर्म भरताना टाकायचं आहे, तेच स्पेलिंग टाकायचं आहे. त्यामध्ये कुठलेही चेंजेस करायचे नाहीत, त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. जे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातील त्यांना कुठलाही अलाउन्स, कुठलाही प्रवास भत्ता दिला जाणार नाही. द लिस्ट ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट्स हू विल बी कॉल्ड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल बी अपलोडेड ऑन वेबसाईट ऑफ WCR. जे कॅन्डिडेट सिलेक्ट होतील आणि त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जाईल त्यांची लिस्ट ही वेबसाईटवर अपलोड केली जाणार आहे. त्यासाठी वेबसाईटचा ॲड्रेस इथे दिलेला आहे, पाथ वे देखील दिलेला आहे, पाथ अबाउट अस रिक्रुटमेंट, रेल्वे रिक्रुटमेंट सेल, एंगेजमेंट ऑफ ॲक्ट अप्रेंटिस फॉर 2023-24 यावरती क्लिक करायचं आहे आणि मेरिट लिस्ट चेक करायची आहे. कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू व्हिजिट व्ह्यू द अबो मेन्शन्ड वेबसाईट ऑफ WCR रेग्युलरली. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर वेबसाईटला वेळोवेळी भेट द्यायची आहे आणि इतर अपडेट्स आणि डिटेल्स चेक करत राहायचं आहे. ॲक्ट ॲप्रेंटिस स्लॉट इथे दिला आहे, कोणत्या स्ट्रीममध्ये ह्या जागा निघालेल्या आहेत त्याविषयीचे डिटेल्स इथे दिलेले आहेत. BPL डिव्हिजन,
यामध्ये एसी मेकॅनिकची गरज आहे. त्यानंतर अप्रेंटिस फूड प्रोडक्शन, असिस्टंट फ्रंट ऑफिस मॅनेजर, ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार, बुक बाइंडर, केबल जॉइंटर, कार्पेंटर, कॉम्प्युटर अँड पेरिफेरल्स, हार्डवेअर रिपेअर अँड मेंटेनन्स मेकॅनिक, कॉम्प्युटर नेटवर्किंग टेक्निशियनच्या जागा आहेत. तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंटच्या जागा अवेलेबल झालेल्या आहेत. डेंटल लॅबोरेटरी टेक्निशियन, डिझेल मेकॅनिक, डिजिटल फोटोग्राफर, ड्राफ्ट्समन सिव्हिल, ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, इलेक्ट्रिशियनच्या पोस्ट अवेलेबल झालेल्या आहेत. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, फ्लोरिस्ट अँड लँडस्केपिंग, हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर, हॉर्टिकल्चर असिस्टंट, हाऊसकीपर इन हॉस्पिटल, हाऊसकीपर इन इन्स्टिट्यूशन, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स, मशिनिस्टच्या जागा अवेलेबल झालेल्या आहेत. त्यानंतर मेसन, बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्टर, मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट मेकॅनिक कम ऑपरेटर, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, मेकॅनिक इलेक्ट्रिकल डोमेस्टिक अप्लायन्सेस, मेकॅनिक मोटर व्हेकल, मेकॅनिक ट्रॅक्टर, मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम, मल्टीमीडिया अँड वेब पेज डिझायनर, पेंटर जनरल, प्लंबरच्या जागा अवेलेबल झालेल्या आहेत, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, रिसेप्शनिस्ट, हॉटेल क्लर्क, फ्रंट ऑफिस असिस्टंट, सेक्रेटरियल असिस्टंट, रिसेप्शनिस्ट, हॉटेल क्लर्क, फ्रंट ऑफिस असिस्टंट या पदासाठी आयटीआयची गरज नाही. सेक्रेटरियल असिस्टंट, सेविंग टेक्नॉलॉजी कटिंग अँड टेलरिंग टेलर, तसेच स्टेनोग्राफर इंग्लिश, स्टेनोग्राफर हिंदी, टर्नर, वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक, वायरमन ह्या ट्रेडमध्ये अप्रेंटिस पदासाठी जागा अवेलेबल झालेल्या आहेत. तब्बल 3015 पोस्ट अवेलेबल आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं 10वी झालेलं आहे, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय झालेला आहे, त्या विद्यार्थ्यांनी या पदांसाठी अप्लाय करायचं आहे. या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्म दिलेला आहे, ओबीसी सर्टिफिकेट फॉर्मॅट, त्यानंतर डिक्लेरेशन फॉर्म, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, सर्टिफिकेट ऑफ मेडिकल फिटनेस, मेडिकल सर्टिफिकेट फॉर पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडेट. या ठिकाणी रेल्वे रिक्रुटमेंट सेल या पेजवरती आपण आलेलो आहोत. या पेजवरती येऊन विद्यार्थ्यांनी न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर लॉग इन करायचं आहे आणि ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे. जे विद्यार्थी परफेक्टली इलिजिबल आहेत, ज्यांचं 10वी झालेलं आहे आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय तुमचं झालेलं असेल, तर या पोस्टसाठी तुम्ही जरूर अप्लाय करा. तसेच काही पोस्टसाठी आयटीआयची गरज नाही, ते देखील उमेदवारांनी व्यवस्थित चेक करून फॉर्म भरायचा आहे. एक वर्षाचा अप्रेंटिसशिप ट्रेनिंग पिरियड कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे आणि हे सर्टिफिकेट पुढे जॉब मिळवण्यासाठी उपयोगी पडणार आहे. खूप चांगली संधी चालून आलेली आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे. जे विद्यार्थी परफेक्टली इलिजिबल आहेत, त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याविषयी जरूर कमेंट करा. जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील, त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.